हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी तू कशाला चेहऱ्याला पोहते? आम्ही निघालो आहे कोइंबतूरला जायला. थांब बोलू दे ना. आपला आता ट्रॅव्हल व्लॉग सिरीज सुरू झालेला आहे. आम्ही निघालो आहे कोइंबतूरला जायला. तिकडे ईशा योगा सेंटरला जाऊ आणि अजून बरेच काही अट्रॅक्शन्स आहे तिकडे फिरू. तर बघू आता. चला तुम्हालाही घेऊन चलतोय. तू कशाला चेहऱ्याला पोहते? इंडियन कोस्ट गार्ड ऑफिस कुठे? इकडे लेफ्ट साइड. बाय. आता आम्ही जस्ट करेगलच्या बाहेर निघतो आहे. वाजले आहेत 9:20 आणि तुम्हाला हे लाइट्स जे आहेत हे ONGC आहे. ONGC चे आहे इकडे हे. समुद्रात? हा समुद्र नाहीये बट ही नदी आहे. ठीक आहे, आपण करेगलच्या बाहेर आलेलो आहे. काय करायचं तुला समुद्रात? बर, हा घरी नाही जाऊ. रस्ता काय सुंदर आहे यार, एक नंबर रस्ता आहे. आणि आज सगळ्यात मेन म्हणजे वातावरणाने मेहरबानी केलेली आहे. अजिबात ऊन नाहीये, आभाळ आभाळ आहे. इकडे आभाळ असं दिसत नाहीये पण ऊन अजिबातच नाहीये. आभाळ इकडे आहे, समोरून नाहीये. इकडे समायरा झोपून गेली होती आणि काव्या पण झोपण्यातच होती कारण दोघी पण भरपूर लवकर उठलेल्या होत्या. आणि आता आम्ही इकडे छान ब्युटिफुल हा सीन बघत एन्जॉय करत चाललो होतो. रस्ता खूप छान होता आणि ट्रॅव्हल्सनी जाताना पण आणि कारनी, आम्ही बाय कार ठरवलं होतं जाणं कारण बरेच दिवसात असा लाँग टूर घेतला नव्हता, म्हणजे मारला नव्हता. आणि त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की बाय कारच जाऊ. साधारण एक 7.5-8 तासाचा जर्नी होणार होता तर म्हटलं चला हिम्मत करूया. आणि रस्ता खूप छान असल्यामुळे अगदी पोटातलं पाणी पण हलत नव्हतं. ट्रॅव्हल्सनी पण खूप छान प्रवास होतो, रात्री बसलं की सकाळी सकाळी पोहोचतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही साधारण 2.5 ते 3 तासाच्या नंतर एक ब्रेक घेतला. तर इकडे अडयार आनंदा भवन हे जे फेमस रेस्टॉरंट आहे इकडे आम्ही थोडंसं फ्रेश व्हायला थांबलो, चहा वगैरे घ्यायला आणि काही थोडंसं खायला. हे साऊथ इंडियाचं प्युअर व्हेज सगळ्यात फेमस असं हॉटेल आहे अडयार आनंदा भवन, याला शॉर्ट A2B पण म्हणतात. चल जेवणार, चहा कॉफी घेणार, इडली जसा खाणार नाही. आम्ही आलो आहे इकडे आनंदा भवन मध्ये A2B. माहित नाही काय घेणार, जास्त भूक नाही आहे. तू देते का ऑर्डर? तू काय देशील बेटा ऑर्डर? इडली डोसा फेवरेट आहे तुझं. दे इकडे दे, इकडे दे बाबांना दे. आम्ही मागवलाय पोंगल, घी पोंगल अँड इडली. इडली आहे समायरासाठी, पोंगल खाणार काव्या. कलम खेळ का काव्या? हाताने कुचकरून मिक्स करून. समायरानी तर इडली सुरू केलेली आहे, गरम खूप आहे. कसं लागत आहे चिकुडीला? आवडलं? एकदा दाखवून दे की कसं आवडलं. कसं छान टेस्टी? हाताने दाखवून दे कसं असतं टेस्टी. सुंदर मूड नहीं है. चलो कोई बात नहीं, थोड़ी देर बाद फिर से मिलते हैं. काय केलं तू ते दाखव. ग्रीस लावलं तू हाताला, आता काय करते राहू दे तसंच हाताला.
ठीक आहे, राहू दे, तसंच राहू दे हात, हां हात तसाच राहू दे, मी नाही पुसून देणार, मी नाही पुसून देणार आहे तुला, मी नाही पुसून देणार, हो हो थांब थांब थांब, धावू नको, ये इकडे ये, तिकडे नको जाऊ, इकडे ये, सगळे केस खराब झाले तुझे, इकडे ये समायरा, ये इकडे ये, तू बोलते किती ताल केले केसांचे बघा या पोरीनी. आम्ही निघालो आहे अडयार आनंद भवन, जे ए टू बी म्हणून साऊथ इंडियातला फेमस हॉटेल आहे, तिकडून चहा वगैरे घेऊन फ्रेश होऊन निघालो आहे. हे जे आहे कराईकल त्रिचीच्या मधातलं, हे तंजावूरच्या नंतर आहे, तर एक नंबर चहा कॉफी घेऊन आम्ही निघालेलो आहे. काव्याने कॉफी घेतली, काव्याने घरून उशी घेतलेली आहे, त्याच्यावर मस्त आराम करत काव्याचा जर्नी सुरू झालेला आहे. हे इकडे आहे तुमचे ब्लॉगर्स. एक जण दिसला, इनी इला गर्मी होऊन राहिली, इला बो लावून दिला होता केसांना, इनी सगळे किती घाण केले केस बघा, ओले झालेले तिचे केस घामानी, घाण घाण. हे काय आहे सांग बरं, काय केलं तू हे, हे असं असं जे केलेलं आहे ना ते काय आहे सांग, इकडे सांग, फोन कडे, फोन कडे बघून सांग, फोन कडे बघून सांग काय आहे ते, हा काय आहे सांग, लागेल. हे असं जे केलेलं आहे, हे आहे आपलं मराठी मधलं कट्टी घेऊन ज्याला म्हणतो कट्टी, तर हे आहे तमिळ मधलं डुका. आता आम्ही लागलोय कोइंबतूरच्या रस्त्यावर, तुला पहिले मी केस नीट करून देणार आहे, ठीक आहे, शनमुगा पॉलिटेक्निक कॉलेज, समुद्र नाही ते काय आहे, क्रिस्ट वॉलेन्स, अच्छा चाणक्य क्रिस्टियन एसडी, खूप सुंदर वातावरण आहे, आणि कंटिन्यू आजूबाजूला नारळाचे झाडं, त्याच्यानंतर पाम ट्री, आणि आपलं तांदुळाची शेती, खूपच सुंदर हे आहे. हे पा थांबवलं त्यांनी ते पा पोलीस, हा हे ते बघ आपल्याला जाऊ नाही देत आहे, इथे बघ त्यांनी रॉड टाकलं मधात, ते पा उघडलं, आता जाऊ देत आहे, बापरे ते म्हणतात आहे समोर आपल्या याच्यात एक कार्ड लागलेलं आहे, त्याला स्कॅन करतात ते लोक, समायरांनी त्रास दिला तर मग म्हणतात टोल, ते म्हणून ते रॉड लावला होता त्यांनी चेक करायला, रस्त्यावरती पण चालतो, त्रास देते आहे का काय करते आहे, बघू नको आता पोलिसांचे कॅमेरे लागलेले आहे, ते आता थोड्या वेळाने परत इथे उभे राहतात माहितीये का तुला, रस्ता आहे रे, नॅशनल हायवे, विमान विमान कुठे गेलं विमान, नितीन गडकरी जिंदाबाद, सुंदर, वा 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 काय रस्ता आहे एक नंबर, आता नवऱ्याला हे म्हणूच शकत नाही की लॉंग ड्राईव्हला घेऊन चला, आज चांगलाच लॉंग ड्राईव्ह आहे की ट्रॅफिक नाही, हा नाही आणि ट्रॅफिक नाही, टंग 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 चालू होऊन गेलं गाडीचं पूर्ण, नंतर इकडे कोइंबतूर राहिलं होतं 186 किलोमीटर, आणि आम्ही भरपूर छान पैकी आरामात निघालेलो होतो, काही टेन्शन नव्हतं, आणि जिथे वाटलं तिथे थांबत थांबत चाललो होतो, नंतर इकडे आभाळ भरपूर आलेलं होतं आणि पहाड पण दिसायला लागलेले होते, तर खूप छान असं सिनिक सगळं रस्ता होता,
पूर्ण रस्ता हा 4 लेन होता आणि स्पीड 120 खाली काही उतरत नव्हती. भरपूर मॅक्झिमम वेळेस 120 गाडी चालत होती. फक्त आम्हाला नंतर मग टेन्शन आलं की काही ठिकाणी आम्हाला पाऊस असा वाटत होता की येईलच अगदी, आणि आम्हाला मॅपमध्ये पण अलर्ट आलं होतं की रूट मे चेंज ड्यू टू सिव्हिअर रेनफॉल. तर म्हटलं बघू आता कसं काय होतं. नंतर थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला हे पवनचक्की दिसल्या. तर ह्या मी आजपर्यंत कधीच एवढ्या क्वांटिटीमध्ये नव्हत्या बघितल्या. ह्यात जवळपास अर्ध्या 1-1 किलोमीटरच्या अंतरावर ह्या लागलेल्या होत्या. आणि म्हणजे अनबिलिव्हेबल तो सीन होता. गाडी अगदी 120 स्पीडमध्ये असल्यामुळे मी खूप असं हे नाही करू शकली आणि गाडी स्लो करणं पण शक्य नव्हतं. तर या जवळपास आम्ही 500 बघितल्या ह्या पवनचक्क्या. अर्धा 1-1 किलोमीटरच्या अंतरावर खूप दूरपर्यंत हे असंच सुरू होत्या आणि त्यातल्या 80% हे पवनचक्क्या सुरू होत्या, फिरत होत्या. तर तुम्ही बघा इकडे की खूपच छान असं वाटलं की आणि पहिल्यांदा बघितलं. तर इकडे काव्यानी पण पहिल्यांदा बघितलं, काव्यालाही दाखवलं आणि याचा काय आहे ॲक्च्युअल पवनचक्की हे तिला समजावून सांगितलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्या पूर्ण 8 तासाच्या जर्नीमध्ये आम्ही दोन्ही मुलींना बिना मोबाईलचं टॅकल करत होतो. माझ्या मोबाईलमध्ये तर मी व्हिडिओज बनवत होती आणि ह्यांचा मोबाईल हा मॅप लागलेला होता, तर त्याच्यामुळे त्यांचाही मोबाईल ते घेऊ नव्हते शकत. आणि तसंही फोन देतच नाही आम्ही, आवडतही नाही काव्याला. तर आम्ही असं छान गोष्टी करत एन्जॉय करत चाललो होतो. नंतर थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला लागला पाऊस. आम्हाला वाटतच होतं की पाऊस येईलच, लागेलच. तर पाऊस इथे तर काही असा प्रॉब्लेम वाटला नाही, थोडासा सुरू झाला होता. तर म्हटलं बघू आता जे होईल ते होईल, बघू आता जास्तीत जास्त कुठे थोडा वेळ थांबावं लागेल पाऊस वाढलाच तर. आणि इकडे आम्हाला आमचं जे हॉटेलचं होतं ते 1.5 तासाच्या अंतरावर दाखवत होतं. कोईम्बतूर होतं 55 किलोमीटर अजून. तर असा हा थ्रूआउट हा 4 लेन होता आणि जबरदस्त रस्ता. तरी आम्हाला साधारण 7.5 तास 8 तास लागतच होते मधामधात थांबल्यामुळे. आता इथे थोडा पाऊस हा वाढला होता. नारळाचे झाडं होते इकडे. ॲक्च्युली ही नारळाची पूर्ण शहाळं जे आहे, टेंडर कोकोनट, त्याची पूर्ण ही शेतीच आहे. तर हे ट्रकच्या ट्रक आम्हाला शहाळं भरलेले पण जाताना दिसले. काही शेतांमधनं ट्रकमध्ये शहाळं भरत होते. मग नंतर इकडे पाऊस जरा जास्त वाढला होता. थोडी गाडीची स्पीड आम्ही कमी केली होती पण थांबण्या इतकं काही हे नव्हतं टेन्शन. म्हणून मग आम्ही सुरूच होतो म्हणजे आमचं हे गाडी, आम्ही काही थांबलो नाही. इकडे आम्ही पोहोचलो होतो कोईम्बतूरच्या थोडंसं अलीकडे. मेन शहराच्या बाहेरच होतो आणि आम्हाला असं लक्षात आलं की इथे एक चांगला जबरदस्त ठोक येऊन गेलेला आहे पावसाचा. आणि आमची ते पाणी बघून हालत खराब झाली. आणि इथे तुम्ही बघाल आता एक गाडीवाला गेला तर त्यांनी पूर्ण आमच्या गाडीवर समोरच्या काचेवरच पूर्ण पाणी उडवलं. तर हे बघा, तर हे म्हणजे इतकं पाणी साचलं होतं की भयंकर. रगड़ रगड़ के जो मेल जाता ही नहीं है. काय झालं? काय नाही, बोर झालं. बोर झालं खूप जास्त बोर. 10 तास कार मध्ये बसून. 10 तास नाही लागले आपल्याला. आपल्याला किती वाजले? 9 8 8 तास 8 तास 9 10 11 12 1 2 3 4 5 आता 6 वाजले. 10 तसे नसतात ग ते. 9 ते 10 10 ते 11 11 ते 12 असं तसंच असते. मग 9 ते 10 1 तास झाला. ठीक आहे, 1 तास मोजायचा सोडून घ्या तो. उत्तर इकडे आम्ही कसं बसं आमच्या हॉटेलला पोहोचलो.
आणि जेव्हा आम्ही कोइंबतूरमध्ये शिरलो तर आम्हाला जवळपास अर्धा पाऊण तास, जिकडे आम्हाला 26 मिनटं दाखवत होतं, तर हॉटेलच्या आम्ही थोडंसं जवळ येऊन भरकटून गेलो, कारण खूप जास्त पाणी साचलं होतं आणि काही ठिकाणी गाड्या फसल्या होत्या. अगदी आमच्या डोळ्यासमोर मुंबईचा फ्लड आला. तशीच परिस्थिती काही चौकांमध्ये झालेली होती आणि आम्हाला आमच्या हॉटेलकडे जो मॅप दाखवत होता ज्या चौकातनं पलटायचं होतं, तर ते आम्हाला पलटणं शक्य नाही झालं. मग आम्ही खूप रूट चेंज करत 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 आलो आणि आमच्यामुळे 2-3 ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला. पोलीस आले थोडंसं आम्हाला गाईड करायला, कारण गाडी बिलकुल जायचं पॉसिबलच नव्हतं, खूप पाणी साचलेलं होतं आणि सगळे नाल्या वगैरे काहीही दिसत नव्हत्या. धुवाधार पाऊस सुरू आणि ट्रॅफिक जाम, सिग्नलवर वेगळं आणि इकडे पावसाच्या ह्याच्यात वेगळं, आणि अगदी मुंबईसारखा पाऊस की इमॅजिनेशनच्या बाहेर. आम्हाला वाटलं नव्हतं की इतकंही पाणी साचेल इथे कोइंबतूरमध्ये. तर आम्ही इथे पोहोचलो मग फायनली हॉटेलला. यांनी रिसेप्शनला सगळं चेक इन वगैरे करून घेतलं. मग ह्या दादांनी आम्हाला आमच्या बॅग्स आणून दिल्यावरती आणि रूम एकदम छान होती. आम्ही साधारण 6:45 दरम्यान आम्ही पोहोचलो होतो. तर अशी ही आमची रूम होती. आम्हाला त्यांनी किंग साईज बेड दिला होता. आम्ही तसं त्यांना प्रिफर केलं होतं की आम्हाला तेच द्या म्हणून, तर त्यांनी किंग साईज बेड आम्हाला दिला आणि रूममध्ये ही एक अलमारी होती. त्याच्यानंतर शू रॅक वेगळं होतं, प्लस 2 खुर्च्या, टेबल, जे एक बेसिक हॉटेल रूममध्ये असतं ते सगळं होतं आणि टी व्ही वगैरे. आणि रूममध्ये एंट्री केल्या केल्या हे इकडे वॉशरूम होतं, तर बेसिन आणि हे ते सगळं जसं असतं तसं. इकडे चहा कॉफीची सगळी तयारी त्यांनी करून ठेवलेली होती, आम्हाला ते काही नको होतं. आणि इकडे काही सीन रूमच्या बाहेरचं काही हे नव्हतं, कारण एक मोठी बिल्डिंग होती तिकडे आणि गॅलरीतनं ACचं हे असल्यामुळे काही खास व्ह्यू नव्हता तिकडनं. आणि एकंदरीत रूम अशी होती, पण रूम एकदम स्वच्छ, छान हॉटेल एकदम मस्त होतं. तर आम्ही हॉटेलमध्ये आलो, थोडंसं रिलॅक्स झालो आणि थोडा आराम करून मग थोडंसं हे एक्सप्लोअर करत होतं की काय काय कसं कसं दिलेलं आहे. आम्ही इथे साधारण 3-4 दिवसाचा प्लॅन करून आलेलो आहे, तर बघू आता कसं काय होतं. आज पावसाने तर थोडंसं आम्हाला म्हणजे भीतीदायक होतं ते सगळं. आम्ही अगदी देवाचं नाव घेत पार केलं तो वेळ की कसं काय इथे आता फसलो नाही पाहिजे. आम्ही निघालो आहे आता जेवण करायला. हा होता आमच्या हॉटेलचा डायनिंग एरिया. आणि आम्ही आलो तर काही गर्दी नव्हतीच इथे आणि आम्ही मग पोळ्या आणि पनीरची भाजी मागवली. तर पनीर बटर मसाला जे भयंकर स्पायसी होतं, त्यांना मुलांसाठी स्पायसी नको सांगूनही भरपूर स्पायसी झालं होतं. मग जेवण केलं आम्ही आणि इकडे रिसेप्शन एरियाला येऊन बसलो थोडा वेळ. आणि असं आम्ही फायनली सक्सेसफुली बिना त्रासाचं पोहोचलो होतो. तसा इकडे कोइंबतूरचा पाऊस सोडला तर बाकी त्रास काहीच नाही झाला. आणि आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा.